ಸಾಗರ ಪ್ರಜಾವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ ನಾನು ವನಿತಾ ಜೈನ್ ಬಿಟಿಎಂ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶ್ರೀಧರ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರ ಪರ ಬಿಟಿಎಂ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗುಜರಾತ್ ಶಾಸಕರಾದ ಹಾರ್ದಿಕ್ ಪಟೇಲ್ ಅವರು ಮತಯಾಚನೆ ಮಾಡಿದರು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಶ್ರೀಧರ್ ರೆಡ್ಡಿಯನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಲು ಪಣತೊಟ್ಟು ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿದೆ ಇನ್ನು ಕೇಂದ್ರದಲ್ಲೂ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಅದರಂತೆ ಬಿಟಿಎಂ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಸಹ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು ಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರಭಾಯಿ ಮೋದಿಜಿ ಕಹಾ ಕಿ ಜಬ್ ಫ್ರೀ ಕಿ ರೇವಡಿ ಬಾಟಿ ಜಾಯೆಗಿ ವಹಾ ದೇಶ ಯಾ ಪ್ರದೇಶ ವಿಕಾಸ ನಹಿ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಫ್ರೀ ಕಿ ರೇವಡಿ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಭಿ ಬಾಟ್ ರಹಾ ಹೈ ಆಪ್ ಸಬ್ನೆ ದೇಖಾ ಹೈ ಕಿ ಆಜ್ ದಿಲ್ಲಿ ಕಾ ಹಾಲಾತ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಶರಾಬ್ ಘೋಟಾಲಾ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಜಿ ಕೆ ಸಾಥ್ ಜುಡಾ ಹುವಾ ಹೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭಿ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಔರ್ ರಾಜಸ್ಥಾನ್ ಮೇ ಫ್ರೀ ಕಿ ರೇವಡಿ ಬಾಟ್ ಚುಕಿ ಹೈ ವಹಾ ಕಿ ಸ್ಥಿತಿ ಕ್ಯಾ ಹೈ ಹಮ್ ಸಬ್ ಲೋಗ್ ಜಾನ್ತೆ ಹೈ यहाँ के नौजवानों को फ्री में कुछ नहीं चाहिए अपॉर्चुनिटी चाहिए और वो अपॉर्चुनिटी भारतीय जनता पार्टी देती है वो चीज बहुत ही स्पष्ट है कि कांग्रेस के पास कोई विजन नहीं है कांग्रेस ने अभी कहा कि हम रिजर्वेशन देंगे मुसलमानों को सवाल ये है कि रिजर्वेशन किसका काट के देंगे जिस पार्टी के पास विजन ही नहीं है जिस पार्टी के पास डेवलपमेंट का कोई मुद्दा ही नहीं है उस पार्टी के साथ लोग क्यों जाएंगे भारतीय जनता पार्टी के पास विजन है देश को विश्व गुरु बनाने का भारतीय जनता पार्टी के पास विजन है देश की संस्कृति को बचाने का भारतीय जनता पार्टी के पास विजन है कर्नाटक की संस्कृति को बरकरार रखने का तो स्वाभाविक है कि लोग भी भारतीय जनता पार्टी के साथ ही खड़े रहे नॉट फर्स्ट रैली की कवरिंग आप कांग्रेस की भी करते होंगे यहाँ कई सारे नौजवान है जो भारतीय जनता पार्टी के रैली से जुड़े हुए नौजवान चाहता है कि फर्स्ट नेशन सेकंड स्टेट मेरा ये मानना है कि नौजवान बड़ी ताकत के साथ भारतीय जनता पार्टी के साथ मजबूती से खड़ा है देखिए पूरे बीटीएम लेआउट विधानसभा में लोगों में उत्साह है और खासकर भारतीय जनता पार्टी के नौजवान कार्यकर्ता महिला मोर्चा सब लोग साथ मिलकर बीटीएम लेआउट विधानसभा में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार श्रीधर रेड्डी की जीत को जिताने के लिए बड़े उत्सुक है साथ ही साथ सबको ये मालूम है कि डबल इंजन सरकार अगर मजबूती से काम करेगी तो उसमें तीसरा इंजिन भी चाहिए अगर सेंट्रल गवर्नमेंट में बीजेपी की सरकार है स्टेट में बीजेपी की सरकार बनेगी तो बीटीएम लेआउट में भी बीजेपी का विधायक होना चाहिए ट्रिपल इंजिन जब बनेगा तो मजबूती से वो ट्रेन दौड़ेगी और वो ट्रेन है विकास की विकास तभी होगा जब यहाँ विधायक भी भारतीय जनता पार्टी का बनेगा वो सबको अच्छे से जानते हैं क्योंकि अगर राजस्थान से कोई है तो वहाँ पर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है विकास के काम होते हैं मध्य प्रदेश का कोई होगा उत्तर प्रदेश का कोई होगा तो नॉर्थ जो हमारा इलाका है जहाँ हिंदी भाषी लोग वहाँ तो ज्यादातर भारतीय जनता पार्टी की सरकार है तो वो लोग तो चाहते ही है कि कर्नाटक में भारतीय जनता पार्टी की सरकार स्पष्ट बहुमत के साथ बने और उसी में बीटीएम लेआउट सीट है वहां पर भी भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार बड़े मार्जिन के साथ जीते ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗವಹಿಸಿದರು ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಾಗಿ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಪ್ರಜಾವಾಹಿನಿ